नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी जी नवीन मशीन घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. फुल शटलची मशीन आहे आणि याच्याबरोबर मी एक पिकोची पण मशीन घेतलेली आहे, तो फक्त गट घेतलेला आहे. तर मी तुम्हाला हे बघा, ही पिकोची मशीन आहे. तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा, मी ह्यात थोडी माहिती पण देणार आहे आणि ज्या दोन नवीन मशीन घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, हे जे नॉवेलचं आहे ते फुल शटलच्या मशीनचं बॉक्स आहे आणि जे व्हाईट कलरचं आहे ते पिकोचं, BSLची जी नवीन मशीन घेतलेली आहे पिकोफॉलची त्याचं बॉक्स आहे. तर आता हे याचं मी पूजा करणार आहे. तर माझ्या मैत्रिणी यांचे पूजा करत आहेत, मग आपण हे बॉक्स ओपन करणार आहोत. ह्याची मी किंमत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कशी बसली ती मला मशीन. आणि शॉपमधूनच मी घेतलेली आहे ही मशीन, ऑनलाईन नाही मागवलेली. तर हे बघा, इथे आपण हे ओपन करणार आहोत. तर हा जो व्हाईटवाला बॉक्स आहे तो पिकोफॉलच्या मशीनचा आहे आणि जो हा नॉवेलचा आहे तो फुल शटलच्या मशीनचा आहे. तर हे बघा, ही पहिल्यांदा ओपन करणार आहे ती पिकोफॉलची मशीन आहे, BSL कंपनीची. आणि हे जो बॉक्स आहे तो नॉवेलच्या फुल शटलच्या मशीनचा आहे. हे बघा, ही अशी मशीन आहे. पहिली माझी हाफ शटलची मशीन होती, ती मी तशीच ठेवलेली आहे आणि ही नॉवेलची मी फुल शटलची मशीन घेतलेली आहे. ती जरा स्लो चालत होती, थोडंसं माझं काम फास्ट होत नव्हतं, म्हणून मी ही घेतलेली आहे नॉवेल कंपनीची. तर ह्याची जी मोटर आहे ती पण मी नवीन घेतलेली आहे आणि ह्याचं मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. मी काय ह्याचं सेटिंग वगैरे काहीच हलवलेलं नाही आहे, जसं आहे शॉपमधून आणलेलं तसंच ठेवलेलं आहे. इथे आपल्याला बॉबिन भरायचे आहे नेहमीप्रमाणे आणि इथे टिप्प्याचं जे सेटिंग असतं ते, आणि हा जो दाब आहे तो जे आपला दाब मागं पुढं होतो लॉकसाठी त्याच्यासाठी आहे ते. आणि इथून आपल्याला हे दोरा पूर्ण असा भरायचा आहे. जशी माझी पहिली लिंक मॉडेल होती हाफ शटलची, तशा टाईपच ही पुढं आहे. आणि इथं जे आहे तो पायातला दाब उचलण्यासाठी पायात आहे, हे असं दाबलं की ते दाब खालीवरती होतो आणि आपल्याला सारखं मध्ये मध्ये हात घालावा लागत नाही, पायाने आपण सरकून ते करू शकतो. हा पॅन्डल आहे, हे पूर्ण असं पाटा आहे. आणि हा जो याचा जो पाटा आहे तो डबलचा मिळतो आपल्याला, आणि पहिला असतो तो सिंगलचा असतो हाफ शटलसाठी. हा डबलचा पाटा असल्यामुळे खूप जागा आहे इथे, एवढी जागा आपल्याला मिळते आणि इथे आपण कटिंगसुद्धा खूप छान करू शकतो. असं हे नॉवेलचं जे फुल शटलचं असं मॉडेल आहे. आणि आता आपण पिको फॉलचं जी मशीन आहे ते बघणार आहोत. ही पिको फॉलची मशीन आहे, BSLचं मॉडेल घेतलेलं आहे मी. ही मला साधारणतः 7,000 पडली. ह्याला एक दाबसुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि ह्याचं सेटिंग पूर्ण शॉपमध्येच करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचं काय सेटिंग वगैरे काहीच हलवायची गरज नाही. खूप सुंदर चालते ही मशीन. आणि हे माझा पहिलाच पाटा होता, जे माझ्या हाफ शटलची मशीन होती त्याचाच पाटा होता, तोच त्याच्यातच मी ही मशीन बसवलेली आहे आणि पहिली मशीन मी काढून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मला फक्त गटच घ्यावा लागला, मला काय पाटा घ्यायची गरज पडली नाही. अशा मी ह्या दोन मशीन घेतलेल्या आहेत. माझी फुल शटलची मशीन ही साधारणतः मला 11 मोटरसहित 1,100 पडली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मशीन कशी वाटली तुम्हाला. धन्यवाद.